धारूर तालुक्यातील जमीन फेरफार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू। तत्कालीन तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, रजिस्ट्रार यांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा, सलीम बापू। बीड जिल्हा धारूर तालुक्यातील जमीन फेरफार प्रकरणी अफरातफर करणाऱ्या तत्कालीन तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, रजिस्ट्रार व नगरपरिषद यांची सखोल चौकशी करून दोषींवर अफरातफर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्षासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील, असे बोलताना लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष सलीम बापू म्हणाले। एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मणेरे, बीड जिल्हा ब्युरो चीफ। इनामी जमीन तालुका धारूर जिल्हा बीड धारूर तालुक्यामध्ये बेकायदेशीर इनामी जमिनीची खरेदी विक्री करण्यात आली, त्याचप्रमाणे फेरफार घेण्यात आला। दोषी अधिकारी धारूरचे नगरपालिकाचे नगर मुख्याधिकारी तसेच तलाठी, मंडळ अधिकारी आणि धारूरचे तहसीलदार आणि रजिस्टर ऑफिस यांनी पूर्ण संगमत करून सर्व जमिनीची इलेवाट लावली, तर त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबाकडे आंदोलन केले। आम्ही अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना सुद्धा सांगितलं होतं, पण यांनी सुद्धा कुठलीही दखल घेतली नाही। डिप्युटी कलेक्टर हे सुद्धा पाठीशी घालतात। कलेक्टर साहेब यांना सुद्धा माहीत आहे, तर हे अधिकारी मुद्दामहून देवस्थान या संदर्भामध्ये दुर्लक्ष करतात। तर आम्ही अशी मागणी केलेली आहे की देवस्थान जे खबरस्थान, दर्गा, मस्जिद ह्या देवस्थानाचा मालकी देवस्थानाचं नाव घेण्यात यावा आणि सातबारा कुरी करण्यात यावा, बेकायदेशीर अतिक्रम हटविण्यात यावा आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ दखल घ्यावा, नसता आम्ही 9 तारखेला कमिश्नर कार्यालयावर आमचं आंदोलन राहणार। याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आम्ही कमिश्नर कार्यालयावर। अधिकारी धारूरचे त्याचप्रमाणे धारूरमध्ये गैरान जमिनीची सुद्धा खरेदी विक्री झालेली आहे, याला जबाबदार तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, मुख्याधिकारी, रजिस्टर ऑफिस, भूमी अभिलेख हे अधिकारी सर्व जबाबदार आहे। मागण्या नाही झाले, मागण्या मंजूर, तर आमची आंदोलनाची दिशा आहे औरंगाबाद कमिश्नर कार्यालय, तिथं आम्ही आंदोलन करणार निदर्शने आणि त्यापुढं आम्ही मग मंत्रालय। आमची अशी दिशा आहे आंदोलनाची। आखरी पदयात्रा संपत्ती माणसाची आयुष्याची ती आहे स्मशानभूमी, ते सुद्धा या लोकांनी इकून खाल्ली, ते सुद्धा सोडलं नाही। याच्यासाठी शासनाने गांभीर्याने घ्यावा ही आमची विनंती।